स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। शाळेची बेल बंद झाली आणि ऑनलाईन लिंक येऊ लागली। मुलांच्या हातातले भोवरे गेले आणि मोबाईल मधला पबजी आला। प्रत्यक्ष माणसांमधला संवाद संपला आणि मोबाईल मधल्या मेसेजला जागाच नाही राहिल्या। कोरोना या प्राणघातक विषाणून या जगावर, या विश्वावर प्रवेश घेतला आणि संपूर्ण जगाचं जनजीवनच विस्कळीत करून टाकलं। चीन या देशातून या कोरोनाचा जन्म झाला आणि संपूर्ण जगभरात हा कोरोना धुमाकूळ घालू लागला। आपल्या भारत देशामध्ये सुद्धा हा विषाणू अतिजलद गतीने पसरू लागला, त्यामुळे आपला भारत हा संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला। आता नेमकं लॉकडाऊन म्हणजे काय, तर संपूर्ण उद्योगधंदे बंद झाले, मुलांच्या शाळा बंद झाल्या, एकंदरीत म्हणायला गेलं तर सर्व जनजीवन हे विस्कळीत झालं, ठप्प होऊन पडलं। अशात प्रसारमाध्यमाने आपल्याला नो एंट्री, नो मास्क, युज सॅनिटायझर, स्टे होम, स्टे सेफ अशा घोषवाक्यातून कोरोनाच्या बचावासाठी जनजागृती केली। या कोरोनाच्या संकटामध्ये व्यक्ती आणि इंटरनेट यांचं नातं हे अतिशय जवळ आलं। या ऑनलाईन जगामध्ये विद्यार्थ्यांचे तास झूम, मीट या ऍपद्वारे ऑनलाईन होऊ लागले। मीटिंग परत शासकीय, राजकीय सर्व कामे हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होऊ लागले, त्यामुळे ह्याचा फटका हा जास्त करून कोणालाही बसला नाही। व विविध राष्ट्रातील कोरोनाबद्दलची माहिती, उदाहरणार्थ आजची ही कोरोनाची रुग्णसंख्या, मृत्यूची रुग्णसंख्या व बरे झालेली रुग्णसंख्या प्रसार माध्यमांद्वारे आपल्या समोर आले। आकाशवाणी, रेडिओ, टेलिफोन, मोबाईल यांसारख्या असंख्य प्रसार माध्यमांनी या कोरोनाच्या संकटामध्ये आपली भूमिका ही अतिशय चांगल्या पद्धतीनं बजावली आहेत। आकाशवाणी व वृत्तपत्र यांच्या मर्यादा ओलांडून प्रत्यक्ष घडलेली माहिती जनतेसमोर आणण्याचं काम हे दूरचित्रवाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं करत आहेत। प्रसार माध्यमांमुळे माहितीची देवाणघेवाण होते व माहितीचा प्रसार होतो। या कोरोनाच्या संकटामध्ये ग्रामीण व दुर्गम भागामध्ये शैक्षणिक, सामाजिक प्रकारची माहिती पोहोचवण्याचं काम प्रसार माध्यम अतिशय चांगल्या पद्धतीनं करत आहेत। खर तर 2015 अमेरिकेतील एका पहिल्या व्यक्तीला या कोरोनाची लागण झाली। या व्यक्तीनं या कोरोनावर मात सुद्धा केली, परंतु चीन या राष्ट्रातील वुहान मध्ये 2019 पुन्हा एकदा कोरोनाचा पुनर्जन्म झाला आणि हा कोरोना आजही या जगावर, या विश्वावर धुमाकूळ घालत आहे आणि आपण त्याला नियंत्रणामध्ये आणू शकत नाही, कारण तशी प्रभावी लस आजही विकसित झालेली नाहीये। खर तर या कोरोनामुळे उपासमारीची वेळ फार जणांवर आलेली दिसते, परंतु आपल्या केंद्र शासनानं केलेल्या विविध उपाययोजना व भारतातील आलेले हजारो हात पुढे मदतीसाठी आले, त्यामुळे फार जणांना या उपासमारीचा चटका बसला नाही। आता ही 4 दिवसापूर्वीचीच गोष्ट, एमपीएससीची तयारी करत असलेल्या एका युवकानं केली आत्महत्या। तर याचं कारण काय, तर या कोरोनाच्या संकटामध्ये त्यांची होत नसलेली परीक्षा, अशा असंख्य बातम्या आपण कोरोना हा विषाणू आल्यापासून ऐकत आहोत। अशा अनेक बातम्या, सत्य घटना आपल्या समोर आणण्याचं काम हे चांगल्या पद्धतीने आपल्या समोर आणण्याचं काम प्रसार माध्यम करत आहेत। प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार भारताच्या एकूण 138 कोटी लोकसंख्येपैकी 2.35% लोक ही कोरोनाने सध्या आता ऍक्टिव्ह आहेत व 96.36% रुग्ण कोरोनानं बरे झालेत, परंतु 1.35% रुग्ण या कोरोनानं मृत्युमुखी पडले आहेत। केंद्र शासन, राज्य शासन यांच्याकडून होणाऱ्या विविध उपाययोजना, लॉकडाऊनची अंमलबजावणी यामुळेच आपण या 138 कोटी जनतेवर आजही नियंत्रण मिळवू शकत आहोत। परंतु या तिसऱ्या महायुद्धामध्ये जपान, फ्रान्स, इटली यांसारख्या देशांची अर्थव्यवस्था ही फार पद्धतीनं चुकली आहे व कोलमडून
कोलमडून गेली आहे. आता सध्या आपल्याला या कोरोनामध्ये एक गोष्ट लक्षात येते की या कोरोनामुळे मुलांच्या शाळा बंद पडल्या, त्यामुळे त्यांची शाळा या ऑनलाईन लेक्चर्स होऊ लागले, त्यामुळे अगदी नर्सरीच्या मुलांच्या हातात सुद्धा अँड्रॉइड मोबाईल आला. त्या लहान मुलांच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल आला, परंतु ती मुलं त्या अँड्रॉइड मोबाईलचा वापर लेक्चर्ससाठी करतात का, याचा पालकांनी गांभीर्याने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी मुलांनी त्या इंटरनेटचा वापर योग्य गोष्टीसाठी व मर्यादित वेळेसाठी करणं अत्यंत गरजेचं आहे. समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम हे प्रसारमाध्यम करत असतात, त्यामुळे प्रसारमाध्यमांना समाज मनाचा आरसा म्हणलं तर काय चुकीचं ठरणार नाही. आणखी एक गोष्ट, या समाज या लॉकडाऊनमुळे आता होणारे हवा प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण फार मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली आहे, व त्याचबरोबर रस्त्यांवर होणारी वाहनांची गर्दी अल्प असल्यामुळे होणारे अपघातही फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाले आहेत. शेवटी मी जाता जाता एवढेच म्हणते की या विश्वावर आलेलं हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर टळावं व सर्वांचं जीवन पुन्हा एकदा आनंदानं फुलावं, असा आशावाद मी आपल्या सर्वांसमोर व्यक्त करते आणि मी आपल्या सर्वांची रजा घेते. धन्यवाद. जय हिंद. जय